निवारा. मला सांगा असं कोणी आहे की जरा आपलं वस्त्र निवारा व्यतिरिक्त आणखी काय आहे बेसिक नीड, आपली जी दररोजची गरज आहे ती काय? अन्न वस्त्र निवारा. पण त्या अन्न वस्त्र निवारावर आपण किती गुंतवणूक करतो हे आपल्या गरजेवर आणि आपल्या खिशावर कुठल्या प्रकारचं अन्न जातोय, कुठल्या प्रकारच्या घरामध्ये राहतोय, कुठल्या प्रकारचे कपडे घालतोय हे आपल्या गरजेनुसार आणि पॉकेटवर अवलंबून आहे. फक्त तुम्ही तुमचं अपग्रेडेशन करणं गरजेचं आहे. ज्या वेळेला तुम्ही अपग्रेडेशन कराल त्याच्यामध्ये प्रगती कराल, उत्तम दर्जाचं वापरायला लागाल, तुमचं लाईफस्टाईल, तुमची जीवनशैली सुद्धा कशी होणार? उत्तम दर्जाची होणार आहे. त्यामुळे तुमच्या पॉकेट साईज पेक्षा किंवा तुमच्या गरजेपेक्षा तुम्हाला जे उपयोगी पडणार आहे आजसाठी आणि उद्यासाठी ते घेणं गरजेचं आहे. बरेच वेळेला आपण म्हणतो 1 BHKच्या बदली आपण 2 BHK घेऊया, मुली मुलं झाल्यानंतर त्यांना अभ्यासाला होईल वगैरे. हा सुद्धा आपल्या मनात विचार असतो, एक अपग्रेडेशन असतं. किंवा आपण म्हणतो ठीक आहे साधा चहा घेतोय ना तर त्याच्यावरती आपण एक थोडा चांगला अपग्रेडेड ग्रीन टी घेऊया. आपण काय करतोय आपल्याला अपग्रेड करतोय. कपड्यामध्ये सुद्धा आपण म्हणतो तर नायलॉन आणि पॉलिथिन आणि ह्याचे वगैरे कपडे सिंथेटिक वापरण्यापेक्षा विल स्टार्ट युझिंग सुती कपडे कपडे किंवा आपण सिल्क कपडे चांगले लुकला आहेत की जी शरीराला उपयोगी पडतील असे कपडे वापरतो. अन्न वस्त्र निवारामध्ये सुद्धा आपण काय करत असतो क्वालिटी अपग्रेड करत असतो. जितकी क्वालिटी तुम्ही अपग्रेड करत जाल, कारण कसं आहे माहिती आहे जे चांगलं वापराल त्याच्यातूनच तुम्हाला चांगलं वर्तन मिळत जाईल. मला सांगा आज जर काही तुम्ही ह्या क्वालिटीचे प्रॉडक्ट वापरत असाल, वस्तू वापरत असाल, तर जी लाईफस्टाईल मिळणार आहे ती तुम्हाला लक्षातच येते की लाईफस्टाईल तुम्हाला कुठे घेऊन जाऊ शकते. इट इज आर्टिफिशियल आर्टिफिशियल गोष्ट तुम्हाला आर्टिफिशियल प्रॉब्लेमकडेच घेऊन जाऊ शकते. माणसाची गरज बदलत असते. पहिल्यांदा आपण काय घरगुती जेवण बघत होतो, खानावळ कुठे आहे का बघत होतो, नंतर मग वडापाव आला, वडापावमधला भजी आली, समोसे आले, त्यानंतर सँडविच आलं, डोसा रस्त्यावर मिळू लागला, इडली रस्त्यावर मिळू लागली. आज काय आपण शोधतो? भेळपुरी मिळू लागली, शेवपुरी मिळू लागली. आज पण आपण काहीतरी रस्त्यावर शोधत असतो. ट्रेंड्स आर चेंज. मुलं शोधत असतात मोमोज कुठे मिळतील, फ्रँडी कुठे मिळेल का, अन्नच आहे ते अन्नच आहे. बट इट्स युअर ओनली लाईफस्टाईल पूर्ण जीवनशैलीचा वेगळा भाग. पण लिखाणावळ बघत होतो सँडविच समोसा, आज आपण मोमोज शोधत असतो, फ्रँकी शोधत असतो. अन्न हे बदललं नाहीये, फ्रँकी काही वेगळं नाहीये, चपातीमध्ये गुंडालेली भाजीच आहे काही वेगळं नाहीये, समोसा पण काही वेगळा नाही, चपातीमध्ये गुंडालेली भाजीच आहे, बडाही तेच आहे. फक्त त्याचा आपण एक नवीन प्रकार बघतो की जो आपल्याला सोपा वाटतो, एक जीवनशैलीला वेगळा वाटतो, समाजात मान सन्मान देणार. अरे मी जाऊन मोमोज खाल्ले, लोकांना ते थोडस स्टायलिश वाटतं, मी चिकन मोमोज खाल्ले, मी व्हेज मोमोज खाल्ले, मी ग्रीन स्पिनॅच मोमोज खाल्ले, त्याच्यामध्ये आनंद मिळतो. हा ट्रेंड चेंज, ट्रेंड चेंज. पूर्वी आपण म्हणायचो नाही ते बदाम काजू आणि मनुका खाल्ले की प्युअर घी मधले समोसे खाल्ले त्यात आपण आनंद घेतले. आजची पिढी मोमोज मध्ये आनंद घेतो. पण अन्न आहे, अन्न बदललेलं नाही, ते स्टेबल आहे. अन्नाची गरज ही सतत राहणार आहे, फक्त त्याचा आकार विकार प्रचार हा वेगळा असणार आहे. इव्हन इफ यू सी चहाचे प्रकार सुद्धा बदलले. म्हणजे पूर्वी आपण एखाद्या ठेल्यावर चहा पहिल्यांदा हीच कॉन्सेप्ट होती, बाहेर चहा प्यायचा, तिथे सुरुवात होती, चहा बाहेर प्यायचा, चहा डबरात प्यायचा असतो. मग अनेक डबरी सुरुवात झाल्या, चहा कॉन्सेप्ट क्लिअर झाली. चहा नंतर जे त्यांनी विचार केला की चहामध्ये सुद्धा एक वेगळेपण येणं गरजेचं आहे, मग तिथे त्यांनी दाबोळी चहा असेल किंवा प्रेमाचा चहा आहे, लाडाचा चहा आहे, मिलिटरी चहा आहे, आणखी कितीतरी चाय पे चर्चा, त्याच्यामध्ये येवले टी, अमृततुल्य, गुळाचा चहा, अनेक प्रकारचे चहा, ग्रीन टी आहे, ब्लॅक टी आहे, अनेक चहा त्याच्यात येत राहिले. इंटरनॅशनल ब्रँड सुद्धा त्याच्यामध्ये आले. मी विले पारलेला एक कप चहा 465 रुपयाचा 1 ते 1.5 वर्षापूर्वी प्यायलो, एक कप फक्त चहा. काही तो पण ट्रान्सपरंट ग्लास होता, मी फोटो कधी पण तुम्हाला शेअर करून पाठवेल. आयुष्यातला 465 रुपयाचा आणि तो पण काय गुवाहाटी टी होता, ब्लॅक टी होता आणि टी वॉज सर्व इन अ इंटरनॅशनल ब्रँड. तुमची गरज, तुमच्या खिशाची गरज ही मार्केट पूर्ण करते. एक वेगळं स्टाईल आहे
तुम्ही जे डिमांड करत राहाल त्याचं सप्लाय ते बंद राहतं. अनेक प्रकारचे चहा इथे तुम्हाला व्यवस्थित वेगवेगळ्या क्वालिटीमध्ये नॅशनल आहे इंटरनॅशनल क्वालिटीमध्ये इथे तुम्हाला पूर्ण देण्याचा प्रयत्न केला. इव्हन स्टारबक्स त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला चहा मिळतो. अगदी स्टारबक्स मध्ये मी म्हणेन आपण हा शब्द ऐकलाय मला एमआरपी चाय दिला स्टारबक्स मध्ये फॉग असलेला म्हणजे थिकनेस वरती दूध वाढ असलेला तो चहा 450 रुपयाला मिळतो. त्यामुळे तुम्हाला काय पाहिजे तुमच्या पॉकेटला काय परवडतंय ते देण्याचं मार्केट प्रयत्न करत असतं. फक्त त्याच्याकडे आपलं लक्ष असलं पाहिजे आणि तरुण पिढीचं त्याच्याकडे जास्ती लक्ष असतं. सो दे गेट मोर अट्रॅक्टिव्ह. मोमेंट यू स्टार्ट युझिंग अ बेटर सर्व्हिस चांगल्या सेवेचा जेव्हा तुम्ही उपयोग करता तेव्हा तुमची जीवनशैली सुद्धा कशी उत्तम उत्तम व्हायला लागते. पण निर्णय आपला असणं गरजेचं असतं. आपली फर्स्ट प्रायोरिटी जगातली म्हणजे आपलं मूल जरी जन्माला आलं तरी आपण काय करतो पहिल्यांदा मातेचं दूध त्याला पाजतो. अन्न हे सर्वात महत्वाचं आहे. तुम्ही काय देताय आज त्याच्यावर तुमचं आज आणि उद्या अवलंबून. जसं साहेबांनी सांगितलं एवढा मोठा नेता पण ते 2 वर्ष अगोदर त्यांनी ऐकलं असतं तर आज त्याचा पाय कापावा लागला असतं. माझ्याकडे सुद्धा नुकतंच एक उदाहरण आहे. करोडपती म्हणजे ऍब्सोल्युटली निरावडला स्वतःचा 2 BHK फ्लॅट बाय कॅश टाकून घेतलेला करोडपती पण पायाचा अंगठा कापावा लागला. बायको कॉफी पिते सगळं खाते सगळं करते पण माझा विश्वास नाही. ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये नाही म्हणून डॉक्टरांनी अंगठा कापायला लागला. अंगठा कापायला लागला तर मी पहिला प्रश्न विचारला आज अंगठा कमावला होता काय काय कमावणार तुम्ही. एक तुमचा साधा चहा बदलून बघा ना एक साधी कॉफी बदलून बघा अपग्रेड करा ना स्वतःला. तुमचे करोडो रुपये आहेत ते जर ते करोडो रुपये तुम्ही कापण्यातच गमावणार असाल काय इट्स युअर चॉईस. पण तेच जर त्यातले काही 1000 रुपये तुम्ही तुमच्या प्रोटेक्शनसाठी कारण एका माणसाचा तो अंगठा कापल्या गेला तर त्याच्या बाईची घरची परिस्थिती काय मुलाची काय परिस्थिती हे त्या फॅमिलीलाच माहिती आहे. बाहेरचे फक्त येऊन चुकचुकून जाणार त्या गेला पण जे भोगावं लागतं ते त्या घरच्या परिवाराला भोगावं लागतं त्या कुटुंबाला भोगावं लागतं. त्यामुळे आज आणि उद्या जे आपल्या निसर्गाने दिलेले अवयव आहे जी सिस्टम दिलेली आहे ती चांगल्या क्वालिटीने आपण अपग्रेड करत जाऊ. मला सगळं हेल्थ कुठल्या मॉलमध्ये मिळेल का. आर फर्स्ट प्रायोरिटी आपल्या आयुष्यातलं सर्वात महत्वाचा घटक काय असेल तर तो हेल्थ. आणि हेल्थ ज्याच्याकडे तो काहीही करू शकतो म्हणजे त्याला 80% पाहिजे 90% पाहिजे त्याला बिझनेस करायचा नोकरी करायचा घर चालवायचं त्याला जे काय करायचंय तो त्या हेल्थमुळे त्याच्या मजबूतीमुळे तो ते व्यवस्थितरित्या करू शकतो. आर फर्स्ट प्रायोरिटी इज हेल्थ. तुम्ही जे आतमध्ये देणार आहे ते तुम्हाला आरोग्य देणार आहे. कोरोनामध्ये आपल्याला तर व्यवस्थित कळलेलं आहे ज्याची हेल्थ आहे ते आजही आहे आणि ज्यांची हेल्थ नव्हती त्याच्याकडे कित्येक 1000 लाखो करोडो पैसे असून सुद्धा ती आज मंडळी आपल्या बरोबर नाहीये ती वेगळ्या प्रवासाला निघून गेलेली आहे. त्यामुळे द राईट इन्व्हेस्टमेंट इज इन युअर हेल्थ. तुम्ही जी गुंतवणूक करणार आहात जी चहा कॉफी जे काही तुमच्या अन्न वस्त्र निवारामध्ये घेणार आहेत त्याच्यामध्ये सर्वात प्रायोरिटी तुमची हेल्थ आहे. सुती कपडे वापरले तर त्वचेसाठी चांगले आहेत. चांगलं घर असेल तर ते सुद्धा आपल्या आचार विचारासाठी वावरण्यासाठी चांगले आहे. खराब झोपड्यामध्ये राहायला आवडेल की पॉश बंगला आणि ब्लॉकमध्ये राहायला आवडेल हे आपलं डिसिजन असतं. पॉवर ऑफ परचेसिंग. बाजारात गेल्यानंतर पहिल्यांदा आपण लिस्ट तयार करतो की मला बाजारातून काय आणायचं त्याच्यानंतर अंदाज देतो की माझ्याकडे 1000 रुपये द्यायला आहेत 1000 आहेत की 2000 माझ्याकडे अशा पण मैत्रिणी आहेत की 10 रुपये वडापावला देताना विचारतात पण माझ्याकडे अशा सुद्धा मैत्रिणी आहेत की ज्या पॅलेडिया मध्ये तिथे जे थाय तिथे अक्षरशः 3 मोमोजचे 250 ते 300 रुपये विथ टॅक्सेस 300 ते 350 रुपये अशा चायना फूडला जाऊन खायला सुद्धा रेडी असतात. अगदी सहज म्हणून त्यांचं बाहेर त्यामुळे इट इज द पॉवर ऑफ परचेसिंग. तुमच्याकडे किती पॉवर आहे तुम्ही काय देऊ इच्छिता कारण अपग्रेडेशन म्हणजे काय स्वतःला वाढवणं म्हणजे काय अपग्रेडेशनला पॉवर ऑफ परचेसिंग महत्वाचं. तुम्ही तुमची गुंतवणूक कशात करताय त्याला महत्व. आता तुम्ही काय खरेदी करताय
आराम होता है. एज्युकेशन पर पहला पैसा हेल्थ वर लावला पाहिजे, सेकंड इज एज्युकेशन वर लावला पाहिजे, आणि थर्ड म्हणजे तुमच्या येणाऱ्या पुढच्या ज्या घटना आहेत त्या अत्यावश्यक घटना टाळण्यासाठी सुद्धा तुम्हाला पैसा गुंतवणूक करणं खूप गरजेचं आहे. आणि ही जी गुंतवणूक असते ही आपल्याला लाईफस्टाईल आणि आपल्याला बघणारे आपले जे तरुण आहेत आपल्या घरची जी मुलं आहेत ती सुद्धा आपल्याकडे बघत असतात आणि त्या लाईफस्टाईलवर आपलं आयुष्य पुढे नेत असतात. डॉक्टर लिनने 30 वर्षांपूर्वी 30 इयर्स बिफोर त्यांनी ही लाईफस्टाईल विचार केला. एक साधा चहा कॉफी साधं टूथपेस्ट साबण असेल शॅम्पू असेल आपण लोकांचं अपग्रेडेशन करू शकतो का, त्यांची पॉवर ऑफ पर्चेसिंग इम्प्रूव्ह करू शकतो का, त्यांची पॉवर ऑफ हेल्थ इम्प्रूव्ह करू शकतो का, पॉवर ऑफ वेल्थ इम्प्रूव्ह करू शकतो का. हा 30 वर्षांपूर्वी त्यांनी अभ्यास केला आणि आज कोरोनामध्ये खरं सांगते तुम्हाला कोरोनामध्ये अनेक वेळा जे काही प्रॉब्लेम आले ते केवळ या चहा कॉफी टूथपेस्ट असेल शॅम्पू असेल स्पिरुला असेल लोमीजी असेल लोमी असेल ह्याच्यामुळे अनेक प्रॉब्लेम मधून आपण सहज बाहेर पडू शकतो. कबूल कसं आहे तुम्ही आज चहा कॉफी किंवा साधी टी फ्री क्रीम असेल इनहेलेशनला सुद्धा आपल्याला मदत केली, पुढे जाऊन ऑक्सिजन लावायची वेळ आली नाही आपल्याला सहज आपण त्याच्यातून बाहेर पडू शकलो. डॉक्टर लिनने हे विजन हे दूरदृष्टिकोन 30 वर्षांपूर्वी ठेवले आहे आणि केवळ त्यांच्यापुढे जाऊन ठेवता त्यांनी वर्ल्ड वाईड हे स्प्रेड ऑन केलं. त्याच्यासाठी टाळ्या बाहेर आलो दाखवून दिलेलं त्याचं स्वप्न मोठं होतं की मी खेडोपाडी जाईन शहरोपाडी जाईन आणि जगभर जाईन. आज डीएक्सएल इंटरनॅशनल वर्ल्ड वाईड आहे, वर्ल्ड वाईड बाजू तर खेड सोडा पूर्ण जगभरामध्ये आज डीएक्सएलला ओळखलं जात. त्यांनी त्यांचं स्वप्न बघितलं आणि ते पूर्ण केलं, दुसऱ्यांच्या निर्णयावर विषयावर ते थांबले नाही. आणि आज अशी घटना आहे की जगभरामध्ये अनेक लोक हे सुखरूप आयुष्य जगतायत केवळ त्यांच्या निर्णयामुळे आणि न घाबरता पुढे जाण्यामुळे. त्यामुळे आपलंही डिसिजन अशा प्रकारे एक समाधान जे आपल्याला पाहिजे समाजाला पाहिजे त्यासाठी आपण काम करणं गरजेचं आहे. डीएक्सएल केवळ एका खेड्यापुरतं गावापुरतं मर्यादित न राहता जगभरामध्ये लार्जेस्ट जगभरातली सर्वात मोठी कंपनी ती जी गॅनोडर्मा निर्माण करते, जगामध्ये तेवढी पुरवते आणि त्याची क्वालिटी पण मेंटेन केली आहे आणि त्या क्वालिटी मेंटेनन्समुळे आज अनेक ठिकाणी मग तो जन्माला आलेला बाळ असेल वयस्कर असेल कपल असेल मुलं असतील तरुण असतील ओल्ड एज असेल कुठल्याही वयामध्ये हे प्रोडक्ट्स जे आपले आहेत बाय प्रोडक्ट्स आहेत जे गॅनोडर्मापासून बनवले आहेत इतर ठिकाणी इतर गोष्टींपासून बनवले आहेत जे डीएक्सएलने बनवले आहेत त्याला वापर केला जातो जगभरामध्ये. मग इकडे 50 डिग्री सेल्सिअस असेल किंवा -18 डिग्री सेल्सिअस असेल तरी सगळ्या ठिकाणी या प्रोडक्टचा वापर होतो. सो लंडन स्क्वेअरला जी कॉफी वापरली जाते तीच मुंबईच्या स्क्वेअरला पण वापरली जाते, ऑस्ट्रेलियामध्ये पण वापरली जाते, कॅनडामध्ये पण वापरली जाते आणि अनेक अरब कंट्रीजमध्ये सुद्धा हे प्रोडक्ट वापरले जातात. त्यामुळे जगभरामध्ये जे उत्तमात उत्तम आहे ते त्यांनी तिकडूनचं हवामान तिकडच्या सगळ्या गोष्टीचा विचार करून एक क्वालिटी जी सेवा आहे ती डीएक्सएलने पुरवलेली आहे. त्यामुळे डॉक्टर लिनसाठी टाळ्या होणं खूप गरजेचं आहे. आणि त्याहीपेक्षा कुठलेही साईड इफेक्ट न देता जेव्हा आपण प्रोडक्ट किंवा सेवा उपलब्ध करून देतो तेव्हा ती समाजाने ऍक्सेप्ट केलेली आहे.
आपण दिवसभरामध्ये काही गोष्टींचा वापर करतो. कुठल्यानंतर टूथपेस्ट असेल, शॅम्पू असेल, सोप असेल, तुमचं ऑइल असेल, न्यूट्रिशन असेल, तुमचं बेवरेजेस असेल, कॉफी, टी, चहा वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी त्या ज्या दररोज वापरल्या जातात त्याच्यामध्ये त्यांनी नेहमी करतो. म्हणजे वापरताना कसं केलंय, सोपं केलंय. मला वेगळं कॅलोटर्प घेणं गरजेचं आहे का, त्याची क्वालिटी मेंटेन करणं किंवा त्याला व्यवस्थित जोपासून ठेवणं, कारण तो तसा सांभाळणं सोपं नाहीये. तो जेव्हा एखादा प्रोडक्ट बनून येतो तो सहज वापरणं सोपं होतं. त्यामुळे आपले जे प्रोडक्ट्स त्यांनी निर्माण केले कॅलोटर्पाचे ते असे निर्माण केले की जे तुम्ही दररोज वापरू शकता, त्याचा दररोज वापर करून तुम्ही लाईफ अपग्रेड करू शकता. साधी टूथपेस्ट घेतली तर आपण टूथपेस्ट सुद्धा गागली म्हणजे सूळ भरायला सुद्धा उपयोगी पडते. दातांसाठी चांगली आहे, कशासाठी चांगली आहे, आपल्या पूर्ण इसोफागस म्हणजे श्वसनक्रियेसाठी सुद्धा, अन्न प्रक्रियेसाठी सुद्धा चांगली आहे. फक्त डोळे सोडले तर एन्टायर बॉडी पूर्ण शरीरासाठी टूथपेस्टचा तुम्ही वापर सहज करू शकता. त्याचे बेनिफिट्स हे अप्रतिम आहे. मी म्हणे एक छोटासा बटव्यातला डॉक्टर, मिनी डॉक्टर म्हणून आपण टूथपेस्टकडे बघूया. एसेन्सचे उत्तम प्रॉडक्ट आहे. घरोघरी म्हणे की कोणाला एक वेगळं तुम्हाला काहीतरी एंट्री करायची असेल तर टूथपेस्ट सो आपला अशी गोष्ट आहे की त्याच्यापासून तुम्ही त्या घरामध्ये एंट्री करू शकता. आज अनेक घरांमध्ये दाताचे प्रॉब्लेम आहे, अनेक घरांमध्ये माउथ प्रॉब्लेम आहे, माउथ अल्सर असेल, घशाचा प्रॉब्लेम आहे, त्या ठिकाणी तुम्ही सहज टूथपेस्ट रेकमेंड करू शकता. आणि वापरल्यानंतर तो तुमच्याकडे 100% ती व्यक्ती टूथपेस्ट मागायला 100% येणार, कारण ही टूथपेस्ट मार्केटमध्ये टूथपेस्ट मिळत नाही आणि त्या बरोबरीची त्या तुलनेची सुद्धा मार्केटमध्ये कुठली टूथपेस्ट अवेलेबल मी पाहिलेली नाही. मसाज ऑइल आहे, नीली तैल आणि शॅम्पू केसांचं म्हणजे मी म्हणे आज स्पासाठी जेवढं आपण बघतो आहोत केसांच्या हेल्थसाठी, केवळ त्वचेचं नाही तर केसांची हेल्थ सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. त्यामुळे नीली तैल आणि शॅम्पू सहजरित्या तुम्ही रेकमेंड करू शकता. स्पेशली जे यंगस्टर्स आहेत ते सिरम्स वापरतात, आय डोंट नो तुम्हाला लक्षात असेल की नाही, सिरम वापरलं जातं तर त्याच्यावरती आपण नीली तैल डेफिनेटली वापरू शकतो. गॅनो मसाज ऑइल आहे. पाय कुरकुरायला लागायच्या अगोदर मंगळ करायला सुरुवात कर, कारण तिथूनचं मंगळ कमी होत गेलं की प्रॉब्लेम वाढत जातात गुडघ्याचं. त्याच्यामधली जर काही गॅनोगर्माचं जे मसाज ऑइल आहे ते जर काही सातत्याने वापरलं तर त्याचे रिझल्ट खूप चांगले येतील. आत्ता सध्या युरिनल ट्रॅक्ट इन्फेक्शन UTI हा मेजर प्रॉब्लेम होतो उन्हाळ्यामध्ये. स्त्रियांमध्ये हा प्रॉब्लेम असतो, त्याच्यावर सिम्पल सोल्युशन तुम्ही गॅनो मसाज ऑइल वापरू शकता आणि तो जो इन्फेक्शन आहे, बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, त्याच्यातून बाहेर पडू शकता. सोप आहे, आपल्या ब्युटीसाठी पण आहे आणि सेफ्टीसाठी सुद्धा आहे. कोरोनामध्ये जेवढ्या लोकांनी याचा आनंद घेतला आय थिंक ते डेफिनेटली सांगतील ब्युटीसाठी आणि सेफ्टीसाठी सोप इज द बेस्ट आहे. आपली लहान मुलापासून वयोवृद्धांपर्यंत कोणी याचा वापर सहज करू शकतो. ॲलोवेरा किती जण ॲलोवेरा वापरतात, हँड अँड बॉडी लोशन का सॅनिटायझर वापरतात तुम्ही? सॅनिटायझरच्या वरती मी हँड अँड बॉडी लोशन वापरते. ॲलोवेरा ॲज अ युनिक त्याचं ॲलोवेराचं जे आपण कोरफड म्हणतो त्याच्यामध्ये एक वेगळं तत्व आहे. इट डज अ क्लेन्झिंग आणि कुलिंग, म्हणजे तो थंडावा पण देतं आणि साफसफाई पण. त्यामुळे सॅनिटायझरमधून जे एक्सपेक्टेड आहे त्या दोन्ही गोष्टी आपण त्या ॲलोवेरामध्ये सहज मिळू शकतो. पूर्ण शरीराला तुम्ही कुलिंग म्हणून आपण मस्करीत म्हणतो एसी लावला पाहिजे, तर हँड अँड बॉडी लोशन हे तुमच्या पूर्ण शरीराला एसी म्हणून काम करतं आणि क्लेन्झर इज व्हेरी गुड फॉर युअर इन्स. चवी बेबी ऑइल किती जण वापरतात? रात्रीचं वापरत जा, स्पेशली हाताला किंवा तुमच्या बॅकला वगैरे जिथे ड्रायनेस आहे तिथे निश्चित वापरा. चवी बेबी ऑइलमध्ये जेवढे हर्ब्स आहेत ते तुम्हाला तुमच्या त्वचेचं अब्झॉर्प्शनला आणि मॉइश्चर कंटेंट जे तुमचं आर्द्रता आहे त्वचेची ती कंट्रोल करायला मदत करतो. टी ट्री क्रीम आहे, टॅल्कम पावडर आहे, उन्हाळ्यासाठी खूप चांगलं. टी ट्री क्रीम तर इनहलेशनसाठी मागच्या सेशनमध्ये मी सांगितलं इनहलेशनला व्हेरी गुड आहे. त्यानंतर टॅल्कम पावडर उन्हाळा आहे त्यामुळे ज्यांना कोणाला घांबळ्या होत असतील, मुलांना त्रास होत असतो, आपल्यालाही आपण बाहेर जाताना आपण टॅल्कम पावडर लावून बाहेर पडू शकतो. त्याच्यामध्ये छिद्र झाकली जात नाही, गॅनोडर्मा असल्यामुळे ती छिद्र व्यवस्थित ओव्हर राहतात. आपल्या होम केअरमध्ये
दोन्ही गोष्टी आपल्या त्वचेला चांगला उपयोग पडेल, आपले कामही होतील आणि हाताला सुद्धा त्रास होणार नाही. त्यासाठी ती होम केअर जर पिंक सॉल्ट, किती जण पिंक सॉल्ट युज करतात? पिंक सॉल्ट मी स्वतः युज करते. जेव्हा आपण असं म्हणूया की गार्निशिंगसाठी, वर्तुळ घालण्यासाठी जेव्हा मीठ वापरलं जातं ना, तर त्यासाठी जेव्हा तुम्ही पिंक सॉल्ट वापरता आपल्या ब्लड सर्क्युलेशनसाठी ते उपयोगी. आणि इतकं नॅचरल सॉल्ट आहे, जिथपर्यंत ते मीठ तुम्ही वापरत नाही ना, मी तुम्हाला सांगू शकत नाही त्याचे काय बेनिफिट्स आहेत. एखाद्याचं पाय दुखत असेल तर ते पाय दुखायचं नाही, पण ब्लड सर्क्युलेशन इम्प्रूव्ह झालं असेल. एखाद्याचं डायजेशन प्रॉब्लेम असेल तो इम्प्रूव्ह झाला असेल. मीठ हे अतिशय महत्वाचं आहे. आपण गुरुवारचं जे व्रत करतो महालक्ष्मीचं, त्याच्यामध्येही म्हटलेलं आहे की मीठ जे तुम्ही खाता एवढंच असतं, पण त्याचा आपल्या शरीराला खूप उपयोग असतो. तो त्रासदायक होऊ शकतो, घातक होऊ शकतो किंवा सपोर्टिव्ह होऊ शकतो. पिंक सॉल्ट इज व्हेरी हेल्पफुल. जेव्हा वापरू लागेल तेव्हा तुम्हाला तुमच्यामध्ये फरक जाणवतो. बेवरेजेसमध्ये अनेक पेय आपल्याकडे आहेत. ब्लॅक कॉफी आहे, क्रीमन कॉफी आहे, झी मोका आहे, कॉल्सन कॉफी आहे, त्याच्यानंतर आपलं कोकोसी आहे. ह्या सगळ्यांचं मी म्हणेन की एकदा तरी ट्राय करा. कारण कोणाला ब्लॅक कॉफी आवडेल, कोणाला क्रीमन आवडेल, कोणाला कॉडिसेप, प्रत्येकाची चॉईस असेल. ती प्रत्येकाला एक टेस्ट असते, प्रत्येकाची गरज असते. ब्लॅक कॉफी कोणाला डायबिटीज असेल किंवा वजन कमी करायचं असेल, त्या लोकांनी ब्लॅक कॉफी वापरू शकतात. क्रीमन कॉफीमध्ये सुद्धा रिझल्ट आहे, पण क्रीमन कॉफीमध्ये फायबरस सब्स्टेन्सेस असल्यामुळे ज्यांना पोटाचे विकार आहे, डायजेशनचे विकार आहे, त्यांनी क्रीमन आहे, त्याच्यानंतर झी मोका आहे, कॉडिसेप आहे, त्याचा वापर करा. ज्यांना अस्थमाचा प्रॉब्लेम आहे त्यांनी कॉडिसेपचा वापर करा. जी सगळी बेवरेजेस आहेत ती काही ना काहीतरी तुम्हाला निश्चित उपयोगी पडणार आहे. कारण ती गॅनोलर्मापासून बनवलेली आहे आणि कॉडिसेप मशरूमपासून बनवलेली आहे. तिची दोन्ही मशरूम आहे, तिची आपल्या शरीरावर उपयुक्त असंच आपल्याला पेय ते दिलेलं आहे. ऋषी गॅनोली पाण्यानंतर प्यायला जातो तो चहा. आणि ऋषी गॅनोलीचा एक रिझल्ट असा चांगला आहे की आपल्याला केवळ वजन नाही तर आपल्याला जे हार्मोन इम्बॅलन्स असतात त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच गोष्टी आपल्याला बॅलन्स करायला हा ब्लॅक टी उपयोगी पडतो. मी नेहमी मस्करीत म्हणते, प्रार्थना समाज असेल चवी रोडचं, प्रभादेवी असेल परेल असेल, नाहीतर पालघर असेल पनवेल असेल, रक्त हे सगळ्यांची गरज. कोणी आहे का की जो प्रार्थना समाजमध्ये पालघरमध्ये पनवेलमध्ये किंवा प्रभादेवीमध्ये रक्त लोक